शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा ऍग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. विद्येचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेच्या प्रियकराचा खून करून मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावधोन येथे घडला आहे. या प्रकरणातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी एका संशयिताच्या पत्नीचे त्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर 2 मिस्ड कॉल पाहिले. ते त्या तरुणाच्या मोबाईलवरून आले होते. यावरून त्याने पत्नीला जाब विचारला. त्यानंतर ती घरातून पळून गेली. त्याच रात्री तो तरुण तिला भेटण्यासाठी गेला. त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या इतर 2 साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर उरवडे येथील एका दारूच्या हदभट्टीत तरुणाचा मृतदेह टाकून जाळला. आरोपीने मध्य प्रदेशात पळून जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मयत तरुणाच्या आईने तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. तिने तिघांवर संशय व्यक्त केला होता. या 3 आरोपींपैकी 1 जण बावधनमध्ये राहतो. त्याच्या घराबाहेर बेपत्ता मुलाची चप्पल तिने बघितली होती. त्यावरून संशय बळावला आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला. आरोपींनी तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह दारूच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्ण जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडं आणि पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड त्यासोबत एक शिळी मारून तिचा मृतदेह पोत्यात भरला. त्यानंतर हे पोतं आरोपींनी जवळच्या नाल्यात फेकलं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. आरोपींनी ज्या ठिकाणी लोखंडी रॉड टाकून दिला तो पोलिसांनी हस्तगत केला आहे.